आपल्या भगवान भक्ती गडाच्या ठिकाणी आता पंकजा मुंडे यांचं आगमन होत आहे. काही वेळापूर्वीच त्या गोपीनाथ गडावर होत्या, त्या ठिकाणी स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून त्या आता भगवान भक्ती गडाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. आज हा जो मेळावा होतोय यामध्ये पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महेंद्र, तर आता सभेच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं आगमन जे आहे ते होत आहे. सावरगाव घाटी इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांचं भाषण होणार आहे, त्यामुळे आज पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की मी बेरोजगार असल्याचं विधान त्यांनी केलेलं होतं, आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं होतं, बहीण भावाच्या नात्यासंदर्भातलं ते वक्तव्य होतं. त्याच्यामुळे या मुद्द्यांना ते स्पर्श करणार का, आणि नुकताच जो मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे तो म्हणजे साखर कारखान्याचा मुद्दा जो आहे, तर त्या मुद्द्याला ते धरून काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल. कोणावर तोफ डागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर आता आपण पाहताय की पंकजा मुंडे यांचं भगवान भक्ती गडावर आता आगमन होत आहे. गोपीनाथ गडावरून थेट हेलिकॉप्टरनं त्या भगवान भक्ती गडाच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी सुद्धा आहेत, प्रीतम मुंडे. ही दृश्य आपण पाहताय आणि काही वेळातच सभेच्या ठिकाणी त्या पोहोचतील. आज पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार, कुणावर तोफ टाकणार हे पाहणं महत्वाचं असेल. सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, त्यांचे समर्थक जे आहेत, ते मोठ्या संख्येनं आज सकाळपासूनच पोहोचायला सुरुवात झालेली होती. मागच्या वर्षीचा जो गर्दीचा आकडा होता, तो गर्दीचा उच्चांक जो आहे, तो आकडा जो आहे, तो यंदा आपल्याला मोडीत काढायचा आहे असा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता की यंदा जी गर्दी होईल ती मोठ्या संख्येनं होईल, हा आकडा जो आहे तो मोडीत निघेल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि शिवाय पंकजा मुंडे यांनी काल आपल्या समर्थकांना एक भावनिक आवाहन सुद्धा केलेलं होतं की आता उकाडा वाढलेला आहे, गर्मी वाढलेली आहे, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्यासोबत पाण्याची बॉटल घेऊन यावं, ग्लुकोज बिस्किट जे आहे ते आपल्यासोबत घेऊन यावं, आपली चटणी भाकरी जी आहे ती सोबत घेऊन यावी जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही, असं एक भावनिक आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. आणि पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी येत असतात. आज पंकजा मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल. दोन दृश्य आपण पाहताय की नुकतंच आगमन जे आहे ते पंकजा मुंडे यांचं या ठिकाणी झालेलं आहे सावरगाव घाट इथे, आणि सभेच्या ठिकाणी समर्थकांची मोठी गर्दी आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. जबाबदारी वाटते आहे कारण एवढा मोठा उत्साह लोकांचा आहे, मला त्यांना संबोधन करायचं, त्यामुळे मला सध्या फक्त जबाबदारी वाटते या लोकांना समाधान करण्याची. सगळ्यांची उत्सुकता आहे, ताई आज काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे, काय सांगा? काही ठरलेलं नाहीये, आता जे माझ्या म्हणजे मनामध्ये येईल प्रामाणिकपणे ते मी नेहमीच बोलते. तर अशा पद्धतीने पंकजा मुंडे दाखल झालेले आहेत आणि काही वेळात सभेला सुरुवात होणार आहे. तर जे मनात आहे ते मला बोलायचंय, मला खूप काही बोलायचंय असं पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन करतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता. त्यामुळे आज पंकजा मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल. भगवानगडावरच्या मेळाव्याला 50 वर्षांची परंपरा आहे आणि स्वतः गोपीनाथ मुंडे हे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवान बाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा हा गडावर घेतलेला होता आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भगवान बाबांनी पहिला दसरा मेळावा घेतलेला होता आणि तेव्हापासून आज सगळ्यात ही परंपरा जी आहे ती कायम आहे. 7 वर्षांपासून पंकजा मुंडे जे आहेत त्या या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत आणि प्रत्येक मेळाव्यामध्ये त्यांनी भाषण करत असताना आपल्या मनामध्ये काय चाललंय, आपली रोखठोक भूमिका जी आहे ती मांडलेली होती. सध्या राज्याची राजकीय परिस्थिती आणि सातत्याने एक चर्चा जी आहे ती होतीये की पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्या स्वपक्षीयांकडूनच अन्याय होतोय, त्यामुळे या मुद्द्याला धरून त्या काही बोलणार का, कुणावर तोफ टाकणार, कोणते मुद्दे उपस्थित करणार, निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर त्या दृष्टीनं काही बोलणार का, काही घोषणा करणार का, आपल्या समर्थकांना आवाहन करत असताना त्या नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल.